राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंनी श्रीलंकेतून पळ काढल्यानंतर आंदोलनकर्ते आक्रमक झालेत. आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान रणिल विक्रमसिंघेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकीकडे श्रीलंका जर्जर झालेला असताना भारत अलर्टवर आहे. पाहूयात यात संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. श्रीलंकेत आंदोलन भडकलं आणि बाणी घोषित. रस्त्या रस्त्यांवर पोलीस आणि जनता आमने सामने. राष्ट्रपती गोटाबाया देश सोडून पळाले. गेल्या 4 महिन्यांपासून गायब असलेले राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंनी कुटुंबासह श्रीलंकेतून पलायन केलंय. विशेष म्हणजे राजीनामा न देताच सरकारी विमानातूनच राजपक्षेंनी देशाबाहेर पळ काढलाय. ही बातमी समजताच श्रीलंकेत जनतेचं आंदोलन तीव्र झालंय. राजधानी कोलंबोमध्ये आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने सामने आलेत. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा मारा केला. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा कब्जा घेतल्यानंतर संतप्त आंदोलनकर्ते आता संसद भवनापर्यंत पोहोचले. आंदोलकांना पांगवण्यासाठी संरक्षण यंत्रणांकडून हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेतली जाते. राजधानी कोलंबो हे आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनलंय. संपूर्ण श्रीलंकेतून मोठ्या प्रमाणात लोक कोलंबोकडे कूच करतायत. मात्र आता कोलंबोकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. रेल्वेही थांबवण्यात आल्या. आपण घेतलेले डिसिजन्स पॉलिसीज ह्या जर चुकल्या तर सर्वसामान्य माणसाचे किती हाल होऊ शकते हे श्रीलंकेवरनं नक्कीच आपल्याला समजेल. आणि मी या सध्या या परिस्थिती जवळून बघत आहे आणि याचा मला नक्की खूप त्रास होत आहे. सर्वसामान्य माणूस जो आता ह्या सगळ्या परिस्थितीमधनं जाता. धन्यवाद. आंदोलन इतकं तीव्र झालंय की आंदोलनकर्त्यांनी प्रशासकीय इमारतीसोबतच सरकारी न्यूज चॅनलचाही ताबा घेतलाय. न्यूज चॅनलमधला हा व्हिडिओ याचा स्पष्ट पुरावा आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे सध्या श्रीलंकेत आहेत. संसदेच्या अध्यक्षांनी विक्रमसिंघे यांनाच कार्यकारी राष्ट्रपती म्हणून घोषित केलंय. मात्र आंदोलकांनी रानिल विक्रमसिंघेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. येत्या 20 जुलैला श्रीलंकेला नवा राष्ट्रपती मिळण्याची शक्यता आहे. मात्र श्रीलंकेतली सध्याची स्थिती पाहता राष्ट्रपती पदाची निवडणूक व्यवस्थित पार पडेल का हा एक मोठा प्रश्न आहे. सरकार जरी बदललं, नवीन राष्ट्रपती जरी आले तरी सुद्धा आज घडीला श्रीलंकेसमोर प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे आर्थिक अस्थैर्य, त्याचबरोबर राजकीय अस्थैर्याची परिस्थिती आहे आणि येणारे कित्येक महिने त्याचबरोबर वर्ष या आर्थिक अस्थैर्याची घडी नीटपणे बसवण्यासाठी तिथल्या सरकारला याचा वापर करावा लागणार आहे. श्रीलंकेतली सध्याची परिस्थिती कधी नियंत्रणात येईल हे अजूनही कुणीही सांगू शकत नाही आहे. मात्र ज्या पद्धतीनं पाश्चिमात्य देशांना निर्वासितांची समस्या भेडसावते तशीच समस्या भारताला भेडसावण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कारण श्रीलंकेपासून सर्वात जवळचा देश हा भारत आहे. त्यामुळे तमिळनाडू आणि केरळमध्ये श्रीलंकेतून निर्वासितांचे लोंढे येऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही राज्यांच्या किनारपट्टीवर भारतीय तटरक्षक दलानं गस्त वाढवल्याचं कळतंय. फक्त श्रीलंकेलाच नाही तर भारताच्या सुरक्षिततेला, त्याचबरोबर रेफ्युजी क्रायसिसच्या माध्यमातून तामिळनाडू आणि दक्षिणेकडच्या इतर राज्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर खतरा निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र तरीही भारतानं शेजार धर्म पाळलाय. 3 महिन्यांपूर्वी भारतानं श्रीलंकेला 1000 टन तांदूळ देऊन मदत केली होती आणि आताही भारतानं श्रीलंकेला 44,000 मेट्रिक टन युरिया पुरवलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.